नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पाईप जोडणीद्वारे घरगुती वापराचा गॅस वितरित करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून सलग तिसऱ्या दिवशीही विधिमंडळाचं कामकाज स्थगित. दुधात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची तरतूद असणारं विधेयक विधानसभेत मंजूर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी-12वीच्या वार्षिक परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. आणि हिंगोली राज्य राखीव पोलीस दल भरती घोटाळा प्रकरणी तत्कालीन समादेशक नामदेव मिठ्ठेवाड यांना अटक. आता सविस्तर बातम्या. देशभरातल्या नागरिकांना पाईप जोडणीद्वारे घरगुती वापराचा गॅस वितरित करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत केला. देशभरातल्या 129 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातल्या औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, धुळे, नाशिक, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. लातूर इथं खासदार डॉ सुनील गायकवाड, अहमदनगर इथं खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ झाला. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातल्या शिफारशी सरकारनं स्वीकारल्या आहेत याबाबत संभ्रम नसावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं. इतर मागासवर्गीय ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला न्याय देण्याची भूमिका सरकारची असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. विधिमंडळ अधिवेशनाच्या काल तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मराठवाडा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी लावून धरली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. वृत्तवाहिन्यांनी आपल्याकडे होणाऱ्या चर्चांमधून समाजात फूट पडणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस पाठवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मात्र सदस्यांचा आरक्षणाच्या मागणीसह आदिवासी शेतकरी मोर्चा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींचं आंदोलन आणि दुष्काळी मदत या प्रश्नांवरून सुरू असलेला गोंधळ कायम राहिल्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सदनाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केलं. विधान परिषदेतही याच प्रश्नावरून गदारोळ झाल्यामुळे कामकाज स्थगित करण्यात आलं. या गदारोळातच दुधात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची तरतूद असणारं विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. यानुसार आता दूध तसंच अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्याचा गुन्हा अजामीनपात्र आणि दखलपात्र होईल. त्याचप्रमाणे असे गुन्हे करणाऱ्यांवर वचक निर्माण होईल. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळानं अहवालाच्या शिफारशी पूर्णतः स्वीकारून उपसमिती स्थापन करायला मान्यता दिली होती. मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय अंतिम असेल तसंच विचारविनिमय करण्यासाठी गरजेनुसार तज्ज्ञ, विधिज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्याचे अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्गातल्या उपजातींचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाची मुदत 31 मे 2019 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळानं आरोग्य सेवा विधेयक 2018 मंजुरी दिली आहे. दादरा नगर हवेलीमधल्या सिल्वासा इथं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजारो पदं रिक्त असून ती तातडीनं भरण्यात यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काल विधान परिषदेत केली. आमदार विक्रम काळे, कपिल पाटील यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध उच्चाधिकार समितीमध्ये अंतिम करण्यात आला असून त्याची लवकरच घोषणा केली जाईल असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.
नांदेड जिल्ह्यातल्या पेयजल योजनेचे 100 कोटी रुपये गेल्या 2 वर्षांपासून खर्च न केल्याप्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आणि ग्रामीण पाणी पुरवठा विकास योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधान परिषदेत सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्येसंदर्भात सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. 10वी 12वीच्या आगामी वार्षिक परीक्षेचं वेळापत्रक काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलं. 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत तर 10वीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. विस्तृत वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हिंगोली इथल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरती घोटाळा प्रकरणी तत्कालीन समादेशक अप्पर पोलीस अधीक्षक नामदेव मिठ्ठेवाड यांना काल अटक करण्यात आली असून त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिली आहे. मिठ्ठेवाड यांनी 20 जणांचे गुण वाढवून त्यांना दलात नोकरी मिळवून देण्याचा प्रकार गेल्या मे महिन्यात उघडकीस आला होता. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या जोगवाडा नजिक वडाळी इथल्या तलावातून 25 ते 30 विद्युत मोटारींच्या सहाय्यानं 1,00,000 लिटर पाण्याचा अवैधरित्या उपसा केला जात असल्याची तक्रार पशुपालकांनी केली आहे. या तलावात अत्यल्प पाणीसाठा राहिला असून असाच उपसा सुरू राहिला तर पाणी टंचाईचा मोठा धोका निर्माण होईल, तसंच उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवेल, त्यामुळे पाटबंधारे विभागानं यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट आणि गोकुंदा इथं सिगारेट तसंच इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायद्याअंतर्गत 17 तंबाखू विक्रेत्यांकडून 16,350 रुपये दंड आकारण्यात आला. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयातल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पाईप जोडणीद्वारे घरगुती वापराचा गॅस वितरित करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून सलग तिसऱ्या दिवशीही विधिमंडळाचं कामकाज स्थगित. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी 12वीच्या वार्षिक परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. आणि हिंगोली राज्य राखीव पोलीस दल भरती घोटाळा प्रकरणी तत्कालीन समादेशक नामदेव मिठ्ठेवाड यांना अटक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 11 वाजता.